नमस्कार मित्र हो मी गार्गी माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज चितंबल्ली सरांच्या पक्षी जाय दिगंतरा या पुस्तकाच्या उर्वरित लेखांची आपण ओळख करून घेणार आहोत मागील भागाचा समारोप हिरवे हात ही कथा वाचल्यानंतर पुलांनी चितंबल्ली सरांना जे पत्र लिहिलं होतं ना ते पत्र वाचून आपण केलं होतं चितंपल्ली सरांच्या हातून जे सोनेरी क्षण टिपले गेलेत त्याचं सापेक्ष रूप म्हणजे ही कथा सरांनी अवघ्या महाराष्ट्राला जंगल वाचायला शिकवलं अनुभवायला शिकवलं कितीतरी वृक्षांची प्राण्यांची नव्याने ओळख करून दिली पण खुद्द सरांना निसर्गाविषयी असणाऱ्या उपजत प्रेमाला खतपाणी घालण्याचे काम त्यांची आई मामा तसेच त्यांचे आप्त विशेष करून या कथेमध्ये भेटणारे त्यांचे भाऊजी यांनी केले या पुस्तकाला या पुस्तकाच्या परिचयाला मी दोन भागांमध्ये विभाजित केलं होतं तर या पुस्तकाची तोंड ओळख मागील भागामध्ये झालेली आहेच मागील भागात नऊ ते दहा लेखांचा सा सारांश आपण ऐकला आहे आता उर्वरित सहा लेखांकडे आपण म्हणू हिरवे हात ही कथा नळदुर्गाजवळील दस्तापूरच्या उल्लेखाने सुरू होते निरुत्साही वातावरणाचे वर्णन करत कथा आणि कथेसोबत आपणही पुढे सरकतो निजामाच्या राज्यावर मिलिटरी ऍक्शन घेण्यात आली आणि हळूहळू गणित बदलायला लागली टंचाई साठेबाजी काळा बाजार यांचं युग सुरू झालं सरांच्या आणि आता आपल्या भाऊजींनी ओंजळी उंजळीने जमा केलेली शंभर पोती ज्वारी आणि पाच पोती तूर तालुक्याच्या मामलेदाराने जप्त केली आणि ते सरकार जमा केली इथूनच भाऊजींच्या व्यापाराला उतरती कळा लागली यानंतर भाऊजींनी शेतीमध्ये लक्ष घातलं त्यांना कुदळ खोर धरण खर तर माहित नव्हतंच गावकऱ्यांना वाटे भाऊजींचा तर दिवाळे निघाल ते भाऊजींच्या डवाळक्या करत फिरायचे पण भाऊजींना वेळ नव्हता या गोष्टींकडे लक्ष द्यायला कधी कोणी विचारलंच तर ते उत्तर देत राजा हरिश्चंद्राला दिवस आले हो मी तर साधा माणूस <laughs> ते बारा बारा तास शेतामध्ये खपायचे महिने 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 त्यांनी राबून बांधबंदिस्ती केली अरणीवर खोपी बांधली सरांच्या बाबांनी जो मदतीसाठी पैसा त्या भाऊजींना दिला होता तो पैसा देखील त्यांनी अरणीमध्येच लावला शेताच्या चारी बाजूला अरणीवर खड्डे खणले ते खड्डे शेणखताने भरले आणि नंतर सीताफळ आणि रामफळाच्या चांगल्या चा, बिया आणून त्या मृगामध्ये त्यांनी तिथे पेरले काळानुसार ती झाडे मोठी झाली फळांनी लदली सरांनी हे पाहून भाऊजींना प्रश्न केला भाऊजी सीताफळ आणि रामफळात या झाडांचीच पहिल्यांदा निवड का बरं केलीत तुम्ही तेव्हा भाऊजी म्हणाले हे व्यापार धंदा बुडाला आम्हाला वनवास आला वनवासात राम सीतेने जी फळं खाऊन दिवस काढले ना ती झाडं लावली पावसाचं पाणी पुरेस होत या झाडांना त्यांची खात नाहीत लवकर वाढतात तीन ते चार वर्षात त्यांना फळ येतात दुष्काळात देखील ही झाडतात आता या फळांवरती उदरनिर्वाह चालतो तेवढ्या सरांनी पाहिलं अरणीवर आपटा आणि सौदंडाची दोन चार मोठी झाडही उभी होती उपयुक्ततेच्या दृष्टीने झाडांची लागवड करणाऱ्या या माणसानं ही झाडं का लावली असावीत या विचारात असताना सरांनी त्यांना विचारलं ही आपटा व सौदंड यांची झाड का बरं लावलीत भाऊजी तेव्हा भाऊजी त्यांना सांगतात अरे ही झाड तर राजांना यश देतात पांडवांना यश दिलं त्यांनी वनवासात त्यांनी हत्यार शमीच्या म्हणजे समदडाच्या अर्थात सौदंडाच्या दू। तर लपवली होती एक वर्ष त्या ठिकाणी हत्यार न गंजता कसलाही अपाय न होता सुरक्षित राहिली त्या झाडानं हत्यार सांभाळून ठेवली अशी ही झाड अशी ही झाड माणसाला यश आणतात काय मग मित्रांनो आलं लक्षात मुलांना भाऊजी कावर जवळचे वाटले असतील ते <laughs> सरांची आणि भाऊजींची वर्षानुवर्ष भेट होत नसेल पण जेव्हा जेव्हा त्यांची भेट होईल तेव्हा ही बहरलेली झाडं त्यांच्या मागचं त्यांच्या उपयुक्ततेचं तत्वज्ञान आणि वैराग्याकडे झोकत जाणारे त्यांची भाऊजी त्यांना भेटत शेताच्या बांधावर हजारांवर हिरवीगार झाडं झाड त्यांनी उभी केली होती विविध प्रकारचे आंबे चिंचा जांभळी कडूनिंब लिंबारे शेवगा हातगा करवंद बोरी उंबर सोबतच एक काटेरी उंच झोडपही सरांना दिसलं होतं त्याला बोटभर गोल हिरवी पानं होती करवंदा एवढी गुलाबी पिवळट फळही होती ते झाड सरांनाही अनोळखी वाटलं भाऊजींना विचारल्यानंतर भाऊजींनी सांगितलं अरे ते कारीचं झाड आहे त्यामध्ये अप्सरा राहतात वृक्ष देवता इथल्या झाडांना त्या इजा होऊ देत नाहीत झाडांना राखण लागते ना प्रत्येक झाड लावण्यामागची भाऊजींची भूमिका आणि त्यांची कारण मीमांसा ऐकून सरही आश्चर्यचकित व्हायचे झाड लावणं त्यांचं संवर्धन करणं त्यांचं संरक्षण करणं हा तर खरा सरांचा पेशा होता पण भाऊजींचा मात्र तो धर्म होता चंदनाच्या झाडाला भाऊजी सर्व झाडांचे रक्षण करणारा राजा आणि ज्ञान देणारा गुरु म्हणायचे तो वृक्षांना ज्ञान देतो फुलं फळं पाला यांना ज्ञान देतो जनावरं आणि माणसांच्या स्वप्नात जाऊन त्यांना सांगतो की या झाडांना इजा करू नका देव आणि दानव देखील त्या झाडाला गुरु मानतात चंदनाखाली त्या झाडांचं नुकसान करणारी दुष्ट माणसं सहज जरी उभी राहिली ना तरी त्यांच्या मस्तकामध्ये फरक पडतो त्यांची विचारसरणी बदलू शकतात जेवढी झाडं उभी असतात ना तेवढ्या सगळ्यांची तपासणी करतो कुठल्या ठिकाणी इजा झाली आहे का ते तो पाहतो आणि मग साऱ्यांना चंदन राजा पुढे उभा करतो इतर झाडेही जमतात त्यांना जीव आहे ज्याच्या त्याच्या गुणाप्रमाणे त्यांना रूपही आहे अगदी स्त्री भाऊजी सांगतात सीताफळाचं रूप आहे बाईसारखं रामफळ पुरुषासारखं चिंच जांभळी बायकांची रूप बोरही बाईचा अवतार ही सारी झाडं आपली कैफियत चंदन राजाला सांगतात चंदन न्याय देतो उंबर आणि कारीकडे त्यांच्या रक्षणाची जबाबदारी तो सोपवतो ते दोघे वृक्ष तोडणाऱ्या माणसाच्या मागे शनिदेवाला लावून देतात किती <laughs> सुंदर आहे ना सर मला खात्री आहे हे तत्वज्ञान तुमच्यापैकी बहुतेकांनी ना कुठे ऐकलं असेल ना कुठे वाचलं असेल पण आता मात्र वाचा उंबराच्या झाडाने आपली मनशांती भाऊजींना कशी बहाल केली हे वर्णन नशिबाने वाचायला मिळते आहे या पुस्तकात तुमचं इथं नतमस्तक होणं गरजेचं आहेच ही तर आपल्या संस्कृतीची रहस्य आहेत कधी समजून घ्याल <laughs> मातीशी एकरूप होईपर्यंत नका हो वाट पाओ। उंजरी उंजरी ने उकल होते आहे ना ये सारी रहस्ये उकलली जात आहेत घ्या समजून असं समजा हे मोक्षाचं दार इथून उघडते तुमच्यासाठी असंही शनी महात्म्यामध्ये म्हटलं आहेच ग्रंथ संरक्षितयास पीडा फार न करी मी <laughs> ये <ता> ही येत आहे लक्षात तर आता आपण वळू पुढच्या कथेकडे तर या पुढील कथेचं नाव आहे पाठलाग सतराशे चौसष्ट साल रागीट लांडग्यांची ही कथा या लांडग्यांपैकी एका महाव्रकाने आपल्या कर्तृत्वाने पसरवलेल्या थराराची आणि त्याला तोडण्यासाठी केल्या गेलेल्या भीषण पाठलागाची ही कथा आहे झपाटलेला हा अनुभव नक्की वाचायला हवा वाचा यानंतरची कथा आहे कुबडामाळी माळी या वृक्ष संवर्धन करणाऱ्या श्रेष्ठाची ही कथा या पूर्वीच्या भागात या कथेचा उल्लेख झालेला आहे आशा आहे तुम्ही सर्वांना ते आठवत असावं <laughs> यानंतरची कथा आहे पिपा चित्ते आणि तिची पिलं एकदा एक, एक चित्ताचं पिल्लू आपल्या आईपासून दुरावलं केनियाच्या अरण्यात ते एकटं पडलं मेजर डोंगी यांना ते जर सापडलं नसतं तर कदाचित जगले ते जगलेही नसत ते पिल्लू म्हणजे एक मादी होती तिचं नाव हो पिपा मग वाचणार नाही ही कथा पण नक्की वाचा वाचण्यासारखी आहे अपब्रिंगिंग खर तर मुलांचं संवर्धन कस होत कसं ते व्हायला हवं यावरती सुंदरस भाष्य करते ही कथा नक्की वाचा घर सागरावर आणि हाती पागडी या नंतरच्या कथानं तऱ्हेच्या वास्तव नवल कथा आहे वन्य प्राणी संरक्षण आणि पाखरांच्या घरट्याचं संवर्धन केलं ना की धनलाभ होतो बर का <laughs> आता या पुस्तकाचा शेवटचा भाग अर्थात या पुस्तकाचे परिशिष्ट हे मात्र आवर्जून वाचा वाचन करताना तुटलेले दुवे न कळलेले शब्द समजायला मदत होईल उदाहरणार्थ अजान वृक्ष अजाण वृक्ष हे कोणाचं नाव आहे हे माहितीये तुम्हाला हा आहे आपला पिंपळ वृक्ष <laughs> अरणी कट्टे अरणी हा शब्द तुम्ही ऐकलाय आत्ता थोड्या वेळापूर्वी तर अर्णी कट्टे हे कशाला म्हटलं जातं शेतामध्ये जे बांध घातले जातात ना त्यांना हा शब्द वापरला जातो अर्णी कट्टे अशा कितीतरी शब्दांचं स्पष्टीकरण तुम्हाला या परिशिष्टामध्ये वाचायला मिळेल चला तर नोट हे पुस्तक नक्की वाचा खरं तर तो तुमच्या नशिबाचा भाग आहे लिहिलं असेल नशिबात तर नक्की वाचालच कारण अशी पुस्तकं वाचण्याकरता खरंच नशीब लागतं हां पण जर नसेल लिहिलं तुमच्या नशीबात तर बघा प्रयत्न करून नशीब बदलता येतं का तू <laughs> पण नक्की वाचण्याचा प्रयत्न करा आता मी तुमची रजा घेते तुम्हाला हा पुस्तक परिचय आपला असा वाटला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटू आपण लवकरच पुन्हा भेटू चिदंबरली सरांच्याच एका नवीन सुंदरशा पुस्तकासह तोपर्यंत आजच्या पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा धन्यवाद